मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 36 37 किती 40 दिवसानंतर आज आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर घ्यायचं ठरवलं. शेवटी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. महाराष्ट्र आज मंत्रिमंडळाशिवाय महिन्यापेक्षा जास्त काळ राहिला. महाराष्ट्रात यापूर्वी असं कधीच झालं नाही. आज उशिरा का होईना शपथविधी होतोय. आता शपथविधी झाल्यानंतर सत्कार समारंभ महिनाभर चालवणं यापेक्षा महाराष्ट्रात जी संकटात असणारा आमचा शेतकरी आहे, जो पूरग्रस्त आहे, अतिवृष्टीने अत्यंत अडचणीत आलेला आहे, अशा शेतकऱ्याच्या मदतीला ह्या सरकारने लवकर जाणं आवश्यक आहे. आणि ते तात्काळ ज्या त्या जिल्ह्यात खातेवाटप करून पालकमंत्री नेमून सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्री पाठवून देईल अशी आमची अपेक्षा. असं प्रसारमाध्यमातून काल परवा आम्ही सगळ्यांनी पाहिलं. शेवटी मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय असेल तो आपले सहकारी कसे असावेत, कोण असावेत, हा त्यांचा चॉईस आहे. तेच म्हणतात ना, हा चॉईस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आहे. आपले सहकारी कसे असावेत, कोण असावेत, हा सर्व त्यांचा निर्णय. असं आहे की या सर्व गोष्टींवर आम्ही जेव्हा विधिमंडळ चालू होईल त्यावेळी त्याच्यावर बोलू. आज त्या गोष्टींचा प्रसारमाध्यमात उल्लेख झालेला आहे, या गोष्टींकडे दुर्लक्ष करून काही निर्णय जर झाले असतील तर मंत्रिमंडळाची सुरुवात कशी होते हे यातनं दिसतं. म्हणजे 40-50 आमदार आमचं सरकार सोडून तिकडे गेले. त्या प्रत्येकालाच मंत्री व्हायचं होतं. जे राज्यमंत्री होते त्यांना मंत्री व्हायचं होतं. जे मंत्री होते त्यांना अधिक चांगलं खातं पाहिजे होतं. आणि प्रगती प्रत्येकाला अपेक्षित असते त्याप्रमाणे प्रत्येकाने प्रगतीच्यासाठी तिकडे टाकलेलं पाऊल होतं. हिंदुत्वासाठी वगैरे काही नाही. आता हिंदुत्व साठी हा एवढा मोठा त्याग त्यांनी केलेला आहे आणि ज्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलं त्यांनी आता हिंदुत्वासाठी तेवढा त्याग याच्यापेक्षा वेगळं आम्ही काय सांगणार. लवासा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पवार कुटुंबियांना नोटीस पाठवली आहे. काय म्हणणं आहे आपलं या प्रकरणामध्ये? आता चौकशी होईल कारण लवासा प्रकरणाचा निर्णय मुंबई हायकोर्टाने अनेक महिने अनेक दिवस सर्व बाजू ऐकून निर्णय केलेला आहे. त्यात काहीच आढळलं नाही म्हणून त्यांनी लवासाचा निर्णय दिला आणि त्याबाबतीत सर्व प्रकरणावर पडदा पडलेला आहे. त्यामुळं आता नव्यानं ही नोटीस येण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. आणि हायकोर्टाने निर्णय देत असताना पूर्णपणाने अजितदादा किंवा पवार कुटुंबीय यातल्या कोणालाही दोषी धरण्याचं काम कधीच केलं नाही. त्यामुळं आता अशा पद्धतीनं पुन्हा सुप्रीम कोर्टात तो नोटीस येणं हे का आले मला माहीत नाही. आत्ताच मला सकाळीच माहिती मिळाली पण काही आवश्यकता नव्हती.